नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला दह्यातील हिरव्या मिरच्यांची भाजी करून दाखवणार आहे त्याकरता मी ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे ह्या पोपटी कमी तिखट अशा मिरच्या आहे ह्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि छान अशा कोरड्या करून पुसून घेतलेल्या आहे आता आपण याचे तुकडे करून घेऊ सर्वात आधी दे आपल्याला देठाची ही बाजू काढून टाकायची आहे आणि आपल्याला ह्या प्रकारे असे तुकडे करून घ्यायचे व्हिडिओ व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी असे याचे तुकडे करून घेते सर्व मिरच्यांचे हे पहा असे करायचे इथे मी ह्या ताटामध्ये सर्व मिरचीचे असे तुकडे तयार करून घेतले पाहू शकता आपण असे आता आपण गॅस पेटूया आणि एक कढई तापाल ठेवूया त्यात दोन मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल कडक तापलं की आपण मोहरी घालायची अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं घालायचं आहे मोहरी तडतडल्यानंतर इथे छान असं आपले जिरं मोहरी फुटलेली आहे आता मी दहा चा ते बारा लसणाच्या पाकळ्या चांगल्या ठेचून घेतल्या आणि त्या पण आपल्याला छान तेलामध्ये तळून घ्यायच्या आता गॅस बारीक केलेला आहे आपण चिमूटभर हिंग घालायचं आहे तेलात हिंगाचा छान असा वास येतो आणि स्वादही छान लागतो हे पुन्हा एकदा परतून घ्यायचं आता आपण मिरचीचे तुकडे टाकून घेऊ तेलामध्ये आणि छान असे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे इथे पाहू शकता आपण तेल तेलामध्ये मिनिटभर आपण ह्या मिरच्या चांगल्या अशा परतून घ्यायच्या आता आपण यात मसाले घालून घेऊ मी ही धना जिरा पावडर आहे एक चमचा ती टाकली आहे लाल तिखट आपण आवडीनुसार घालावं ह्या मिरच्या जास्त तिखट नाही आहे आपल्याला झणझणीत आवडत असेल भाजी तर मी लाल तिखट घालायचं अर्धा चमचा हा गरम मसाला आहे हा रेडीमेड मसाला आहे पाव चमचा हळद घातली मी आता हे छान आपण पुन्हा तेलात परतून घ्यायचं आहे मसाले मिरची मसाले आपण हे सर्व छान असं परतून घ्यायचं आहे आपण आता चवीनुसार थोडीशी मुठभर साखर घालूया आपल्याला आवडत असेल तर घाला नाही आव घातली तरी चालेल पण चांगली लागते आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सर्व एकत्र करून घ्यायचं मसाले मीठ मिरची आता आपण मिनिटभर झाकण ठेवून ह्या मिरच्या वाफून घ्यायच्या तेलामध्ये तोपर्यंत आपण अर्धी वाटी दही घेतलेलं आहे घट्ट दही आहे हे हे मोठ्या एका भांड्यात ओतून घेऊ त्यात आपण थोडंसं अर्धी वाटी पाणी घालूया दह्यामध्ये आणि चमच्यानी हे सर्व असं आपण फेटून घ्यायचं आहे दही त्याच्या गुठोळ्या मोडून घ्यायच्या हे पहा या पद्धतीने मी याच्या सगळं सर्व गुठोळ्या मोडून घेतल्या आता आपण झाकण काढून बघूया आपलं एक मिनिट झालेलं आहे मिरच्या छान मऊ झाल्या असतील वाफेवर हे पहा ह्या पद्धतीने आपण तेलात सर्व असं छान परतून घेतलेलं होतं आपण आता अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालून घेऊ हे शेंगदाण्याचा कूट मी शेंगदाणे भाजून तयार केलेला आहे हा थोडा जाडसर असा कूट आहे तो टाकून घेतला आणि छान असं परतून घ्यायचं आता आपण हे फेटून घेतलेलं दही ते टाकून घेऊ त्यात आपल्याला ह्या मिरच्या चांगल्या शिजवून घ्यायच्या आहे नरम करून घ्यायच्या हे छान असं आपण एकत्र करून घेऊ आता यावर आपल्याला दोन मिनटासाठी झाकण ठेवून बारीक गॅसवर या मिरच्या छान शिजून घ्यायच्या दोन मिनिट झालेले आहे पाहू शकता आपली भाजी किती छान अशी तेल सुटून झालेली दा, आहे मस्त आता आपण कोथिंबीर घालून घेऊ भाजीला छान तेल सुटलेलं आहे इथे ही आपली भाजी तयार झाली खाण्यासाठी आपण भाकरीसोबत पोळीसोबत भाजीला काही नसेल त्यावेळेस अशी करून खाऊ शकता खूप छान लागते प्रकारे तुम्ही करून पहा एक वेळ तरी एक एक ही मिरच्यांची भाजी चवीला एक नंबर लागते एक वेळ करून पहा माझी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट पण करा भेटू आपण अशा नवीन रेसिपीबरोबर